राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील असा इशारा जवळके येथील शेतकरी लक्ष्मण चंदूजी थोरात यांनी दिला. आज बहादरपूर, वेस, सोयेगाव, जवळके येथे रस्त्यावर दूध भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी सरकारचा व विश्वासघात करणाऱ्या नेत्यांचा निषेध केला. दरम्यान रात्या तालुक्यातही खंडाळा, बाबळेश्वर, ममदापूर परिसरात आंदोलने चालूच असून उद्याच्या 5 जूनच्या महाराष्ट्र बंदकडे सर्वांचे लक्ष आहे. जी मुलाखत दिली मुख्यमंत्र्यांसोबत तर तिला सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही, आश्वासन दिलेलं नाही, हे मुख्यमंत्र्यांनी खोटं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्या विरोधात सर्व शेतकरी आंदोलनामध्ये यापुढे उतरणार आहे. तरी शासनाने याकडे ताबडतोब लक्ष वेधावं एवढी मी त्यांना विनंती करतो. जी वाईट परिस्थिती तयार झालेली आहे आणि जो शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये जवळचे ग्रामपंचायत आणि परिसरातील सर्व शेतकरी सहभागी होत आहे आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय हा संप मागं घेतला जाणार नाही. सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान आणि आपल्या बळीराजाच्या पाठीशी सरकारनं खंबीरपणे उभं राहून लवकरात लवकर संप मिटवून शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळावं, अन्यथा यापुढे होणाऱ्या भयानक परिणामास सामोरं जाण्याची सरकारने तयारी ठेवावी एवढं बोलून मी माझे 2 शब्द. विनोद जवरेसह ब्युरो रिपोर्ट, विजन प्लस न्यूज, कोपरगाव.